21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर आता 1999 रुपयात 2 चष्मे. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर. काळा नंबर 31 आणि 32 बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख 91-50-290-290 आणि 92-70-37-41-74. रात्री मद्यधुंद अवस्थेमध्ये वृत्तपत्र छायाचित्रकार तथा स्थानिक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी अझहर सय्यद यांना मारहाण केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश शिंदे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी शहरातील पत्रकारांच्या शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली आहे आणि निवेदन दिलंय. यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि वृत्त छायाचित्रकार यांनी या घटनेचा निषेध केलाय. दैनिक पुण्यनगरीचे प्रेस फोटोग्राफर अझहर सय्यद यांना काल रात्री माळीवाडा बसस्थानक परिसरात एका पोलीस अधिकाऱ्याकडून मारहाण झालेली आहे आणि त्या निषेधार्थ आज आम्ही सर्व पत्रकार बांधवांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे आणि SP साहेबांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. दैनिक पुण्यनगरीचे आमचे मित्र पत्रकार प्रेस फोटोग्राफर अझहर सय्यद यांना रात्री 12 वाजता माळेवाडा बसस्थानक समोर कोतवाली पोलीस स्टेशनचे PSI कैलास शिंदे यांनी मारहाण केलेली आहे. ते निषेधार्थच आहे. तो पत्रकार असू किंवा कोणी सामाजिक किंवा सर्वसामान्य जनता असू, पोलिसांना मारण्याचा पहिली गोष्ट म्हणजे अधिकार नाही आहे. आणि अझरनी त्यांना सांगितलं मी पत्रकार आहे व मी ऑफिसहून आलो आहे, एक वार्तन करण्यासाठी आलो आहे, तरी पण त्यांनी ऐकले नाही. त्यालाच नाही तर त्यांनी सर्व पत्रकारांना एका अर्थाने शिवीगाळच केलेली आहे. आणि सदरहू ही व्यक्ती नाशिक येथे ड्युटीवर असताना अँटी करप्शननी त्यांना अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडलेले आहे, सस्पेंडेड आहे. आणि चौकशी केली असता आता आपल्याला वैयक्तिक बोलण्याचा अधिकार नाही, परंतु ते कायम टेन्शनमध्ये असतात आणि रात्री ते मद्यधुंद अशा अवस्थेत आढळलेले आहेत. ॲक्च्युली आमचे मित्र निलेश आगरकर आझरचा रात्री फोन आला, त्याच्यानंतर काही पत्रकारांना त्यांनी निलेश आगरकर असे त्यांना फोन केला, ते त्या घटनास्थळी गेले असता सदरू व्यक्ती यांनी तिथून पळ काढला, कारण त्यांना रात्रीच मेडिकलला न्यायचं होतं. परंतु त्यांच्या लक्षात आलं की सगळेजण आलेले आहेत, आपली मेडिकल होईन, आपण इथे गुतलं जाऊ, परंतु त्यांनी तिथे पळ काढला. तर आम्ही सर्व नगर शहरातील पत्रकार, वृत्तवाहिनीचे पत्रकार, प्रेस फोटोग्राफर ह्या सर्व घटनेचा निषेध करत आहोत आणि अशा आशयाचे निवेदन आम्ही SP साहेबांना दिलेलं आहे. SP साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की यांच्यावर लवकरात लवकर मी कारवाई करील व त्यांना योग्य ती शिक्षा देईल. अझहर सय्यद हे वृत्त छायाचित्रकार आणि एका स्थानिक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी म्हणून शहरात काम करतायत. मंगळवारी 3 सप्टेंबरला रात्री 12 दरम्यान सय्यद हे जुने बसस्थानक इथं उभे असताना पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे हे पोलीस वाहनामध्ये चालकासह आले होते. वाहनातून उतरल्यानंतर त्यांनी तिथं असलेल्या इतर व्यक्तींना शिवीगाळ करून धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. सय्यद यांच्याकडे येऊनही त्यांनाही शिवीगाळ केली. त्यानंतर पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असल्याची ओळखही अझहर सय्यद यांनी सांगितली. मात्र महेश शिंदे हे मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्यानं त्यांनी काही एक ऐकून न घेता अरेरावीची भाषा केली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली असा आरोप केला गेलाय. या मद्यधुंद पोलीस अधिकाऱ्याचं तात्काळ निलंबन करून त्याची बदली करावी अशी मागणी पत्रकारांच्या शिष्टमंडळाच्या वतीनं केली गेली आहे. शुभम पाचरणे, CNews मराठी, अहमदनगर. तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, 2rd मजला Top 10 इम्पिरियल, नाशिक, पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81-67-67-62.